आणि मी या ठिकाणी या देशाचे बहुजनांचे नेते, लाडके नेते आदरणीय छगन भुजबळांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. आदरणीय छगन भुजबळ, अभिजित आदमी, सचिन कोपऱ्याला घ्या, तो बरोबर होता मग, माईक बरोबर ठेवलेला तुम्ही. बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या तिसऱ्या अधिवेशनाच्या निमित्तानं आणि मान्य काशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त हे जे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनासाठी खास सभामंचावर उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्वा आमदार जयंतरावजी पाटील, बीआरएसपीचे अध्यक्ष सुरेश माने, माझे मित्र आणि माजी मंत्री अंडोरे साहेब, इतर सर्व जे आहे मान्यवर माझ्या बांधवानो भगिनी मातांनो, काशीरामजींचा स्मृतीदिन काही आठवणी ज्या आहेत माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितल्या, पण काहींपूर्वीची आठवण अशी मला असं वाटतं की काशीरामजी पुण्यामध्ये वगैरे चळवळ चालवत होते आणि ते भायखळा भाजीबाजारा तिथे मुकुंदराव कुंभजी पाटील भुजबळ म्हणून काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे उपाध्यक्ष आमचे नागरिक त्यांची पिढी होती त्या पिढीवर ते येऊन बसायचे काशीराम. त्यावेळेला फार्मसेसची चळवळ जी आहे नुकतीच सुरुवात झाली होती आणि मी त्यावेळेला शिवसेनेचा नगर सेवक होतो. धुके अण्णा जे आहेत ते काँग्रेसचे कार्पोरेटर होते, डीडी धुके अण्णा आणि अनेक कोणा तिथे जे आहेत त्यांची आमची भेट होऊन चर्चा व्हायची. पण याची मला कल्पना सुद्धा आली नाही की ते हे काशीराम की ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांना उत्तर भारतामध्ये सर्वत्र पोहोचवलं ते हे काशीराम याची मला त्यावेळेला सुद्धा कल्पना आली. फुले शाहू आंबेडकर यांना पोहोचवणं म्हणजे त्यांची जी तत्व प्रणाली आहे त्यांना पोहोचवणं, जी चळवळ आहे ती चळवळ तिथे घेऊन जात आणि मग त्यांनी जो चमत्कार केला त्या चमत्कार मी काही करण्याची आवश्यकता नाही, तो चमत्कार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या नावामध्ये सुद्धा ती ताकद आहे. पण असं आहे ना, तुझ्या आहे तुझं पाठी आणि आम्ही सगळं विसरतो, आमचं सगळं आमच्या पाठी असून सुद्धा विसरतो. सुरेश माने यांनी बीआरएसपीची स्थापना केली आणि मी इथे आलेलो आहे ते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याचा. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गानं त्यांच्या नावानं त्यांच्या तत्वप्रणालीनं जो जो मनुष्य जो जो नेता जी जी संघटना काम करीन त्या त्या कामामध्ये आम्ही सहभागी आहोत असं समजायला हरकत नाही. आणि या देशाला जर वाचवू जर शकणार असतील कोण तर ते फक्त फुले शाहू आंबेडकरांची तत्वप्रणालीच या देशाला वाचवू शकते, बाकी दुसरं कोणी नाही. पण याच्यामध्ये तर चक्र जे आहे उलट फिरवण्याची जी आहे कोशिश प्रयत्न जे आहे सुरू आहे
हळूहळू हळूहळू हळू आपल्याला नंतर ते फार हुशार आहे, बहुत चालाक आहे वो। आम्ही नेमके तिथेच बसतो, आम्ही सगळे बसतो, काय गिमिक करतील आणि काय परत एखादे काहीतरी बाहेर काढतील आणि मग आपले चालले आपण त्यांच्या पाठी। सगळ्यांचा वापर ते करतात, काय काय त्यांनी सांगितलं आणि काय काय आता झालं नाही। फुले शाहू आपल्या फक्त महात्मा फुल्यांचा किंवा शाहू महाराजांचा किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मोठा उभा केला किंवा फार मोठं स्मृती मंदिर बांधलं म्हणजे ते फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यांच्या डोक्यात गेला असं नाही। अहो तिकडे असे लोक आहेत की फुले शाहू आंबेडकरांचा विचार जागीच कसा खेचला जाईल असा विचार करणारे चाणाक्ष बसलेले आहे। अहो त्यांनी सगळ्यांना त्रास दिला, छत्रपती शिवरायाला सुद्धा त्यांनी त्रास दिला, त्यांना सुद्धा त्यांनी सोडून दिला, महात्मा फुलांना सोडून दिला, शाहू महाराजांच्या बाबतीत ते बाबासाहेबांच्या बाबतीत ते विचारत असते काय झालं। बाबासाहेबांची जी घटना आहे, संविधान आहे, खरं म्हणजे ह्या भारत देशाबरोबरच पाकिस्तान आणि त्याच्यानंतर श्रीलंका वगैरे वगैरे ज्या बांगलादेशमधून अनेक देश स्वतंत्र झाले व त्या देशामध्ये लोकशाही अनेक वेळेला गेली, त्या लोकशाहीचा गळा खोटण्यात आला, तिथे मिलिटरी आली, डिक्टेटरशिप आली, परत लोकशाही आली, हे खेळ सतत चालू आहे। लहान लहान देश आहे भारत देश, शेकडो हजारो जाती, कित्येक भाषा, कित्येक प्रांत, हे सगळं असताना सव्वाशे कोटी लोकांचा देश आज एक स्तंभपणे मजबूत उभा आहे, त्याचं सर्व श्रेय जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जातं। एवढं ते संविधान मजबूत आहे, ते संविधान बदलण्याची भाषा करतात। कर्नाटकमधले केंद्रीय मंत्री आनंदराव हेगडे म्हणा की आम्हाला राज्यसभा आणि लोकसभा या ठिकाणी बहुमत नाही, बहुमत आलं तर जरूर आम्ही जे आहे बदलण्याशिवाय, घटना बदलण्याशिवाय राहणार। एवढंच नाही तर दिल्लीमध्ये संविधान जाळण्यात आलं, कुठे आवाज सुद्धा नाही झाला, कुठल्या चॅनलवर आला, कुठल्या वर्तमानपत्रात आलं, माहिती पडलं कुणाला अटक झाली। भारताचा संविधान, भारताचा भारताची घटना जाळण्यात आली, कुणाला अटक नाही, पण मनुस्मृती जाळली। मी ज्या पक्षात आहे ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिला आघाडीतर्फे मनुस्मृती जाळण्याचं काम सुरू आहे, संविधान बचाव जालन्यात आणि इकडे तिकडे ती मनुस्मृती जाळली म्हणून त्यांच्यावर केसेस घेतल्या, FIR घेतली आणि घटना जाळली त्याच्याबद्दल काही। मला आपल्याला सांगायचं आपण खंड बसून चालणारच नाही, हे फार वेगळ्या दिशेने सगळं चाललेलं आहे आणि अनेक वेळेस असं वाटतं की घटना न बदलता सुद्धा सगळी बदलाबदली चालू आहे। आपल्याला वाटतं हो 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 घटनेला तर हात लावत नाही आपण तेवढा नाही, घटना न बदलता सगळं बदलणं आपल्या आत चालू आहे, त्याला विचारणारा कोण नाही, प्रत्येकाला कोण सुप्रीम कोर्टाचा आणि कसं काम करणार। ओबीसी एससी एसटी यांच्या शिष्यवृत्त्यांचे पैसे नाही, वेगवेगळे त्याच्यावर नियम टाकले जातात। त्र्याण्णवरे साहेबांचा नेता जयंतराव पाटील आणि अनेकांच्या ज्या शाळा कॉलेजेस वगैरे आहेत विचारत सरकारनं त्यांना त्यांची शिष्यवृत्ती, त्यांची फी, अर्धी फी किंवा पूर्ण फी पैसे देणार, त्या मुलांना शिकवलं जात कोट्यावधी रुपये
सगळ्या संस्थांचे 100% मी न विचारतो सांगतो सरकारने यांचे दिलेले नाही. तरी सुद्धा त्या मुलांना आपण शिकवतो, पण आपण शिकवतो म्हणून सगळेच शिकवतात त्याच्यातला भाग नाही. फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता, फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुढे फार मोठी मोठी जे स्मारक उभी करता, त्या स्मारकांपेक्षाही फुले शाहू आंबेडकरांनी जे सांगितलं तत्वज्ञान, पहिल्यांदा शिक्षण. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांचं तिथेच चालू आहे सगळ्या शिक्षणाचा विनोद चालू आहे. अहो आयएमआयच्या मध्ये जे आहे केंद्र शासित त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं. आम्ही स्वतः सगळे आपण गेलो, आम्ही स्वतः त्या मंत्री असताना डेप्युटी चीफ मिनिस्टर असताना जंतर मंतरवर उडा तारामध्ये बसलो. त्यावेळेला अर्जुन सिंग मंत्री होते केंद्रामध्ये, आणि ते जे आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना प्रेम. त्यांनी त्यावेळेला आरक्षण दिलं, हे आरक्षण यांनी काढून घेतलं. वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण काढून घ्यायचं काम चाललं. 50% आरक्षण असतं आणि 50% ओपन असतं, बरोबर की नाही? आणि त्या ओपनमध्ये शेडू का शेडू ट्राईब ओबीसी अमुक तमुक कोणी जाऊ शकतो, बरोबर? ते समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या काही मुली काही धनगर समाज एस टी असेल त्या पास झाल्या MPSC मध्ये. कोणी इन्स्पेक्टर कोणी अमुक सर्व वेगवेगळ्या चांगल्या हुद्द्यांवर, आणि नंतर नोकरी द्यायच्या वेळेला MPSC ने त्यांचे जातीचे दाखले मागवले. सांगितलं नाही तू तर धनगराची मुलगी आहे, तू तर आमच्या जातीची आहे, तुम्हाला इथे आरक्षण नाही, तुम्हाला इथे संधी मिळणार नाही. त्यातले 5-10 लोक मुली ज्या होत्या त्या हायकोर्टात गेले. हायकोर्टाने त्या मुलींच्या बाजूने निर्णय दिला की यांना कामावर घेतलंच पाहिजे, यांना हुद्दा दिलाच पाहिजे. सगळ्या तर मुली 50-50 हजार रुपये देऊन कोर्टात जाऊ शकत नाही ना. आम्ही सांगून जमलो की पॅरिटी जो आहे तो सगळ्यांना लागू करा. पॅरिटी प्रमाणे जर 4 लोकांना त्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिला तर त्याच्याबरोबर 400 लोकांचा तोच निर्णय लागू झाला पाहिजे. केलं तर नाही, ते MPSC सुप्रीम कोर्टात गेली. काय गरज होती? ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात ना, गोर गरिबांना ओपन मध्ये जर संधी मिळाली होती तर ती अडवायचं कारण काय? अहो एक नाही, मी अशा अनेक गोष्टी सांगू शकेल. फुले शाहू आंबेडकरांचा आणि या सरकारचा काही संबंध. उलट ते जे कोणी बोलतील त्यांचं तोंड बंद करायचं. एन केन प्रकारे केसेस टाका, काही करा, त्यांना त्यांच्यावर मग आमच्या सारख्याला 12-2.5 वर्ष आत म्हणून ठेवते. हा म्हणे शांतपणे आम्हाला राज्य करू द्या आत्म्या बसा. कारण आंदोलन यांना माहिती आहे त्यावेळेला सुद्धा 95 ते 99 काँग्रेसचा मी विरोधी पक्ष नेता होतो, आणि त्यावेळेला जी लढाई लढलो आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जयंतराव त्यावेळेला आमच्या विधान परिषदेचे होते विचार. सरकारच गेलं 4.5 वर्षात. मला वाटलं हे फारच झालं. बिहारमध्ये जातो, मग लाखाचं मिटिंग घेतो, तिथे रामलीला मैदान दिल्लीला जातो, पंजाबला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, बस. अरे काय संबंध विचार आमचे अंडोरे आणि यांना सगळ्यांना कल्पना घ्यायचा. जे महाराष्ट्र सुंदर एवढं सुंदर बांधलेलं आहे, सगळे म्हणतात फार सुंदर, पण बनाने वाला अंदर. ते महाराष्ट्र सुंदर एक नवा पैसा अजून सरकारच्या तिजोरीतून खर्च झालेला नाही. त्या कंत्राटदाराला 1 फूट जमीन दिली नाही, काही दिलं नाही. पण ते म्हणतात की
आणि तो महाराष्ट्र सदन एवढे सुंदर आहे, ज्याने ज्याने बघितलं प्रत्येक जण नाव राजवाड्यासारखं बाहेरून दिसतं. 1000 गाड्यांचं तर पार्किंग आहे, 300 रूम्स आहेत, एअर कंडिशन, सेंट्रल एअर कंडिशन, आतमध्ये 9 पाण्याचे फवारे आहे, सगळं काही एकदम पाहण्यासार. कारण जे महाराष्ट्र सदन आहे हे लक्षात यावं म्हणून सुरत मध्ये कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा, उजव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आतमध्ये मग परत सावित्रीबाई फुले आहेत, अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे, शाहू महाराजांचा पुतळा, यशवंतराव चव्हाण पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तर या सगळ्या गोष्टी एक नया पैसा दिला नाही, अगोदर काही 25,000 कोटीचा जपला झाला, मग बोलले 10,000 कोटीचा झाला, मग म्हणतात 8,500 कोटीचा झाला. 8,500 कोटी, अरे मी कॉन्ट्रॅक्ट मी दिला नाही, मी सुचवलं सुद्धा नाही. विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्याच्या कमिटीनं ते काम दिलं 100 कोटीमध्ये, ती बिल्डिंग आणि मुंबईच्या दोन तीन त्या अंधेरीची आरटीओ बिल्डिंग वगैरे वगैरे. मी फक्त पीडब्ल्यूडीचा मंत्री म्हणून चांगलं मानून घेतो. मी म्हटलं आणि 100 कोटी जर समजा त्याचं कंत्राट त्यांनी त्यांनी दिलं, मी अजून काही दिलंच नाही त्यांना, माझा काही संबंध पण नाही देण्याचा, माझं काम चांगलं काम करून घेण्याचं होतं, मी करून घेतलं ते. मग ते 850 कोटी रुपयाच्या कंत्राटामध्ये म्हणजे 100 कोटीचं कंत्राट दिलं आणि माझ्यावर आता चार्जशीट जी आहे जी 850 कोटीची टाकली. मी म्हटलं अरे 5 फुटाची म्हैस असल तर तिला 15 फुटाचं रेडकू कसं काय होईल रे, 100 कोटीचं कॉन्ट्रे आहे, 850 कोटी रुपये खाल्ले. आणि गव्हर्नमेंटने 1 पैसा पण दिला नाही अजून. सगळं खोट असं त्यांनी काय आम अहो यांच्या यांनी काय म्हणजे हे सगळं त्यांचं फेल आहे. काही म्हणजे 1 गोष्ट सुद्धा काय यांची बरोबर आहे असं सांगता येणार. मी तुम्हाला सांगतो, हे आमचे दिल्लीत बसलेले मोठे साहेब आहेत ना, काय नाही वाईट फेल यांची पाठच सोडत नाही, फेल यांची डिग्री फेल, यांचं घर फेल, यांचं लग्न फेल, चहाचा धंदा फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी आणि आता रा फेल. आणि आता याच्या पुढे सीबीआय फेल काय यांची पाठ सोडायला तयार गिमिक्स. पण तुम्ही आम्ही एकच मला सांगायचं आहे माझ्या बाबतीत, मी तुम्हाला सांगितलं मी तुमच्या बरोबर आहे. नाही पाय ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है, जज्बा है परिवर्तन का जिंदगी में, जज्बा है परिवर्तन का जिंदगी में, इसलिए सफर जारी है मैं आपके साथ. घाबरून चालणार नाही, हे सगळे गिमिक्स वापरते आपल्याला बुडवायला लागतील. आपण असे बुडणारे नाही. कश्तिया तो उनकी डूबती है, कश्तिया तो उनकी डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं, कश्तिया उनकी डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं, जिनके दिल में नेकी है उनके सामने मंजिलें भी सर झुकाती है. ए मजबूत जाऊ फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा एवढी मोठी जयंती आपल्याकडे असताना आपण थांबून जाण्याचं कारण नाही, थांबण्याचं कारण नाही. हेच असं बाबासाहेबांनी सांगितलं, अगोदर शत्रू कोण
शत्रू कोणाचे ओळखायचा आणि मग संघर्ष करायचा. बाबासाहेब सांगितलं आपल्याला शिका संघटित व्हा, संघटित तुम्ही होता. संघर्ष करायचा तर कुणाशी करायचा? पहिल्यांदा शत्रू ओळखा. हा शत्रू जो आहे हा मनवाद, हा परत एकदा वरती येतो आहे या देशामध्ये. ज्या मनुस्मृतीला बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली ती मनुस्मृती परत एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण जर वेळी जर हुशार झालो नाही तर मात्र आपल्याला फार त्रास. प्रत्येक गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की हा जुमला श्री मगाशी म्हणले सांगितलं 15 लाख रुपये हर आज के पीछे में आएंगे जुमला. आता म्हणता जुमला बेरोजगारी हटाएंगे. काय बोलू, दिल्ली की सरकार महंगाई ऊपर जा रही है और रुपया नीचे जा रहा है. बोलो तो की नाही काय बोलायचे ते? आज दुष्काळाची पूर्ण ठीक आहे. किसानों को दुगुना पैसा मिलना चाहिए, मिलना चाहिए कि नहीं? मैं आपसे पूछता हूं मिलना चाहिए कि नहीं? अरे मिलना चाहिए पण दे ना बाबा, देशील कधी? ते मिलना चाहिए कि नहीं, ते मिलना चाहिए कि नहीं, ते मिलना चाहिए कि नहीं, सब उत्तर वगैरे काय काय खेळ मला तुम्ही सांगा ना. मला 4 स्मार्ट मीटर अंडर साहेब सांगा तुम्ही. आता तुम्ही अंदर 4 सांगा या देशाच्या 4 स्मार्ट सिटीची नावं सांगा यांनी केली. 4 जिल्हे सांगा जिथे पूर्णपणे जे आहे शौचालय वापरली जातात या देशात सांगा. 4 जिल्हे सांगा की जिथे बेरोजगारी पूर्णपणे कमी झालेली आहे सांगा. 4 जिल्हे मला असे सांगा की जिथे अजित 7 भ्रष्टाचार नाही सांगा. 4 जिल्हे मला सांगा की असे प्रत्येकाला कर मिळालेला आहे सांगू शकता. काहीच नाही सगळं काय बात. मला 4 जिल्हे सांगायचे डिजिटल झालेले आहे. कसलं डिजिटल, कसलं काय, काय रुपया कुठं चालला, 5 रुपये कसा चालला, महाग आहे कुठे दिसतच नाही. आता कुठे लांब वरती गेले रुपया पण कुठे दिसत आणि आता सगळ्या भांडणी बाहेर पडतायत. यांनी कुणाला सोडलं मला सांगा ना, यांनी सगळ्यांची वाट लावली. सुप्रीम कोर्टात भानगड कसा विश्वास ठेवायचा? या देशातील सर्वात मोठी संस्था पोलिसी संस्था सीबीआय, सीबीआयचे अधिकारी 1 नंबर सीबीआयच्याच ऑफिसमध्ये रेड टाकतो, सीबीआयच्याच ऑफिसरला आपल्याच ऑफिसमध्ये अरेस्ट करतो. काय चाललं? आणि आता तो 2 नंबर गेला म्हणून रात्री 2 वाजता मोदीने 1 नंबरला फोन काढून घ्या. आता काय याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की हे काय चाललंय, कुठे कुठे आरोप करायचे कुणावर अशी माणसं यांनी पाळलेली आहेत या संस्थांमध्ये. इथे लोक याला पकड आणि याला पकड, याला टाक आणि याला टाक. कुणालाही ज्याला सोडायचा त्याला सोडून देते. हजारो कोटी रुपयाचा खपला करून पळून गेले, एक सुद्धा याच्या हातात येऊ शकत. मग या अशा वेळेला ज्या आहे आपल्याला काय करावं लागेल? आपला एकच उद्देश असला पाहिजे, तो म्हणजे त्या बहुजनांचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्ध असलेलं सरकार हे घालवलं पाहिजे. काय वाटत नाही
त्याच्यासाठी थोडी समजूत घ्यावी लागली तर प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवला पाहिजे असं समजू चालणार नाही. मीच फक्त ते करू शकतो, तुम्ही करू शकत नाही असं ना. एकमेकाला समजून घ्या, लढा. आता सुद्धा लढतात आम्ही तुमच्या उद्या, तुम्ही त्यांच्या उद्या, त्यांच्या अरे पण लढण्यासाठी सुद्धा आपण जिवंत तो राहिलो पाहिजे. त्यासाठी तुमचा आमचा शत्रू कोण आहे त्यांना अगोदर थांबवा. मात्र बरोबर बाकी मी घाबरतच नाही, मी तर बोलतो त्या दिवशी तर म्हणालो नाही. डांबले तुरुंगात मला, डांबले जरी तुरुंगात मला, मला त्याची खंत नाही. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनो तुम्ही काही संत नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत काही जातीवादी महंत. काही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत जातीयवादी महंत काही, पण हे समतेचं सामर्थ्य नाशवंत नाही. हे समतेचं सामर्थ्य नाशवंत नाही. अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हा आम्हाला आता उत्संत नाही. अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हा आम्हाला आता उत्संत नाही. सगळ्यांनी हेच म्हणायला पाहिजे, पुन्हा उठेन मी, पुन्हा उठेन मी, झेप घेईन मी, पुन्हा उठेन मी, झेप घेईन मी. गोर गरिबांचा, दीन दुबळ्यांचा होईल हनुमंत मी, हनुमंत मी. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. धन्यवाद सर. आपण यानंतर या या ठिकाणी वाचन करतो आहे आपल्या राजू झोडे यांना ग्रंथ करतो, त्यांनी या ठिकाणी आपलं मनोरंजन. आदरणीय पाहुणे भुजबळ साहेब आणि जयंत पाटील साहेब, त्यांना वेळेअभावी न थांबता येत असल्यामुळे त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची आपण सर्वांनी जाग्यावरती उभं राहून टाळ्या वाजवून त्यांना या कार्यक्रमातून निरोप द्यावा. आणि त्यानंतर उर्वरित कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे, त्यामुळे आपण अजिबात न डिस्टर्ब होता आपण आपापल्या ठिकाणी जोपर्यंत आपले पाहुणे मंडळी जात नाही तोपर्यंत टाळ्याचा गजर चालू ठेवायला हरकत नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून जे जे समाविष्ट असतात त्या सर्वांचं आपलं मनपूर्वक स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे, आणि म्हणून त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपण जाऊ द्यावं. आणि आपण आपले पुढचे कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहात. मी त्याच्यानंतर सविस्तरपणे आपल्याशी बोलणार आहे. अनेक लोकांना अनेक प्रश्नाची उत्तरं, मनातील शंका, या सगळ्याचं आपल्याला समाधान करायचं आहे. आज आपण चळवळीची भूमिका मांडणार आहोत आणि उद्या मग विस्तारित स्वरूपात राजकीय भूमिका मांडणार आहोत. त्या दरम्यान या विचारपीठावर आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांची 20-25 नव्हे तर 30-35 वर्ष गेलेली आहेत त्यांचं आगमन थोड्याच वेळापूर्वी आपल्या या विचारपीठावरती झालं. त्या चंद्रकांत भांडोरे यांचं देखील आपण डाव्या बाजून स्वागत करावं. आणि त्यांनाही पुन्हा इथून दुसरीकडे जायचं आहे तर राजू झोडेच्या पूर्वी मी आदरणीय आमचे बंधू हंडोरे साहेबांना विनंती करतो की त्याने आपल्या शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करावेत. महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण खात्याचे मंत्री यांनी सगळीकडे आंबेडकर भवन बनवले आणि त्या भवनामध्ये सरकारी कामकाज सुरू झालं आणि बऱ्याच सरकारी देवालय कार्यालयांना कार्यालयाची जागा तरी मिळाली असे आदरणीय चंद्रकांत खंडोरे आपल्याशी बोलत आहेत. आदरणीय चंद्रकांत खंडोरे,
तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती